गुरुवारी देशभरात पीएफआयवर छापेमारी करण्यात आलेली आहे. टेरर फंडिंग संदर्भात एनआयएकडून ही कारवाई करण्यात आली असून देशातील 11 राज्यात पीएफआयच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आलेली आहे. दिल्लीतील अध्यक्ष परवेज अहमद एनआयएच्या अटकेत असून महाराष्ट्रासह 20 ठिकाणी एनआयएने छापेमारी केलेली आहे. आपण आता स्क्रीनवर बघतोय, मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी एनआयएने पीएफआयच्या कार्यालयावर छापेमारी केलेली आहे. तर पुण्यातील कोंढव्यातून दोघांना अटक करण्यात आलेली आहे. काही छापेमारी चाललेली आहे ती कोऑर्डिनेटेड अशा प्रकारची ही संपूर्ण ऍक्शन आहे. या ऍक्शनवर सध्या बोलणं उचित होणार नाही, योग्य वेळी मी बोलेन. परदेशी अनेक ठिकाणांवरून फंड्स मिळणाऱ्या पीएफआय या संस्थेवरती यूएपीए म्हणजेच अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट याप्रमाणे कारवाई करण्यासाठी म्हणून जवळजवळ 13 राज्यांमध्ये एनआयएने 100 हून अधिक ऍक्टिव्हिस्टना चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे.